या नावावर पूर्ण सिनेमा केला, पण तुमच्या मते काय वाटतं लोकशाही म्हणजे नक्की काय? लोकशाही डेफिनेशन तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, शाळेपासून बघतोय आपण, आणि सहसा तसं होतं नाही रिअल लाईफमध्ये, रिअल राजकारणात. पण या सब्जेक्टवरती फिल्म बनवणं एक चॅलेंजिंग होतं, पण संजयमने ज्या प्रकारे त्याला लिहिलंय आणि प्रेझेंट केलंय ते खूप मजेशीर आहे, एंगेजिंग केलंय त्यांनी. आणि एवढी सारी कॅरेक्टर्स जे आपण नेहमीच बघतो बातम्यांमध्ये, पण तो कुठे असं त्याला एक स्टेरिओटिपिकल न बनवतं, एंगेजिंग वेनी त्यांनी मांडलं ते महत्त्वाचं होतं. तोच एक मला वाटतं USP असेल लोकशाहीचा. मोहन आगाशे सरांची इज अ कॅप्टन, पण मजा आली त्यांच्यासोबत काम करायला. मोहन आगाशे सर एकतर स्वतःच एक ते एक इन्स्टिट्यूशन आहेत, आणि त्यांच्यासोबत काम करायला मजाच येते, त्यांचा एक राहतो दबदबा. पण तसा वेळ आम्हाला मिळाला नाही तसं मस्ती वगैरे करायला म्हणलं तर, कारण की खूप असं एफिशियंटली म्हणतो मी, झालं मी शूट केलं आहे आम्ही, आणि ते करण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ असा मस्ती वगैरे असं नाही, असं वेगळं शूट होतं आहे आमच्यासाठी. पण पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स होता की आम्ही शूट करतोय आणि तेवढं एक फुटेज काढायचं पण आहे विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द क्वालिटी ऑफ द वर्क, ते महत्वाचं होतं. राजकारणावरचा विषय आहे, त्यात आज ट्रेलरवरून कळालं की एक रोमॅन्टिक स्टोरी पण आहे त्याच्यामध्ये, हो त्यातल्या तुमच्या भूमिकेबद्दल काय? बरं, त्यामध्ये असं आता रोमॅन्स मला वाटतं प्रत्येकाच लाईफमध्ये असतो, वन साइडेड किंवा डबल साइडेड तो वेगळा पार्ट आहे. पण पॉलिटिकल बॅकग्राऊंड जरी असलं तरी त्यामध्ये एक त्याला ब्रीज झोपतो इन बिटवीन त्या ड्राय याच्यामध्ये, ते आहे रोमॅन्स आहे. आणि गाणं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल साथी, तर तो एक जरी रोमॅन्टिक असेल पण त्यामध्ये पण शेड्स आहेत, त्या कॅरेक्टरमध्ये पण शेड्स आहेत. आणि अंकितनी आणि तेजश्रीनी चांगला गेला आहे तो रोल, मला वाटतं त्यांचं ते जोडी चांगली दिसते. माझं बिईंग अँटॅगोनिस्ट बिईंग रायव्हल ऑफ तेजश्री कॅरेक्टर वेगळं आहे, तर पण तिथे असं ते टिपिकल असं काहीच नाही आहे की त्यांच्या प्रेमाच्या मध्ये वगैरे येतो आहे, माझं सगळं आहे ते पॉलिटिकल त्यालाच धरून आहे सगळं.